नमस्कार, मी उद्धव केपी। आपलं सगळ्यांचं केपी लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत। ज्यांना लोकांनीच लोकनेता ही उपाधी दिलेली आहे असे आमदार निलेश लंके यांच्यासोबत मी आज गप्पा मारणार आहे। नेते, आपलं मनपूर्वक स्वागत। दो कटिंग। जेव्हा निलेश लंकेंवर टीका होते, खूप जहरी टीका कोणीतरी करतं, निगेटिव्ह जेव्हा बोलतात आणि ते तेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा काय प्रतिक्रिया असते? हत्ती चलता आहे, कुत्ते भुकते आहे ना। हा, विचार नाही करायचा, एवढ नाही व्हायचं। अहो, साधू संतांना लोकांनी त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींना किती त्रास दिला। अहो, ज्या माऊलींच्या नाव आज आळंदीची दिंडी पंढरपूरला लाखो लोक चालतात माऊलींचं नाव घेऊन। बरोबर, त्यांनाही त्रास झाला। महाराष्ट्राच्या या साधू संतांच्या भूमीत कुठल्या कुटुंबात माऊलींचं नाव घेतलं जात नाही असं एक दिवस जात नाही। बरोबर बरोबर, त्या माऊलींना लोकांनी त्रास दिलाय तर आपण काय? मला आपण विचार नाही करायचं, चालूच असत। बरोबर, ज्याला काय करायचं नाही टीका करतात ना। महाआघाडी सरकार आहे, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी आणि इतर काही मित्रपक्ष आहेत। आता तुमची शिवसेनेतून हकलपट्टी झाली होती, राज्यभर ती गाजली, त्यानंतर तुम्ही काही परत नगरसेवक घेऊन गेलात, ते पण बऱ्याच महाराष्ट्राला माहिती आहे ते प्रकरण। मातोश्रीशी तुमचे आता संबंध कसे आहेत? उद्धवजी असतील, आदित्यजी असतील। शेवट महाविकास आघाडी ही इतकी म्हणजे अगदी चांगला पॅचअप झालेला आहे या महाविकास आघाडीचं, कारण ह्या महाविकास आघाडीचं नेतृत्व आदरणीय पवारसाहेब करतात। त्यामुळे ठीक आहे, घडामोडी होत असतात। आपण आपल्या कुटुंबात त्या काळात जी घटना घडली, ज्या काळात तुमची हकलपट्टी वगैरे झाली, त्यावेळेस शिवसैनिक म्हणून तुमच्यासोबत जे होते ते आता तुमच्यासोबत आहेत का तालुक्यातले लोक? ज्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला, माझी हकालपट्टी झाली, जे शिवसैनिक माझ्याबरोबर बाहेर पडले ते आज माझ्याबरोबर, आजही बरोबर आहे, ते आज पण राष्ट्रवादी पक्षाबरोबर आहे। शेवट हे सगळे लोक मी म्हणून जोडले गेलेले होते, ते सगळे माझ्याबरोबर बाहेर पडले। आता आमची मुंबई ही एकदम शिवसेनेचा बालेकिल्ला होता। आमचे मुंबईचे मतदार जे ते शिवसेनेला मानणारे होते। बरोबर, त्यांना सगळ्यांना अन्याय झालेला पसंत पडला नाही, म्हणजे सगळे माझ्या बरोबर आले। पण त्यांना राष्ट्रवादीची विचारसरणी आवडली, आदरणीय दादांचं काम आवडलं, ताईंचं काम आवडलं, साहेबांचं काम आवडलं, ते राष्ट्रवादी पक्षाबरोबर सगळे बरोबर आहेत। वा, निलेश लंकेंकडे एक आदर्श आमदार म्हणून पाहिलं जातच, पण निलेश लंकेंच्या स्वप्नातला पारनेर नगर मतदारसंघ कसा आहे आणि सध्याची ही कामं कशी चालू आहेत? सध्याच्या परिस्थितीत म्हणजे मी आमदार झालो आणि जे कोरोनाचं संकट चालू झालं, पण त्या संकटात सुद्धा आपण काहीतरी आपल्या मतदारसंघासाठी आणलं पाहिजे ना। 25-15 निधी असू, 354 असू, बंधाऱ्यांसाठी, बजेटसाठी वेगवेगळ्या हेडमधून आपण या मतदारसंघात पैसे आणून कामंसुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू केलेले। शेवट देशाची आर्थिक परिस्थितीच खिळखिळी झाली, पण त्यातली त्यात मी जे बोलताना सांगितलं की पवार फॅमिलीच्या सहवासात जाणाऱ्या माणसाला कुठलीच अडचण येत नाही। मला दादांनी शिवाय प्रत्येक वेळी झुकतं माप देऊन मतदारसंघात विकासासाठी बऱ्यापैकी निधी दिला। दादा असू, मुश्रीफ साहेब असू, केंद्रातली काही मदत लागली तर मला ज्या ज्या वेळेस केरेंसारखा प्रश्न असू, मोठाले ज्यावेळेस माझ्यासमोर प्रश्न उभे राहिले मतदारसंघाचे, ते प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः मोठ्या साहेबांनी, पवार साहेबांनी मदत केली। अजून काही अडचणीच्या समय स्वतः सुप्रियाताईसुद्धा माझ्यासाठी त्या ठिकाणी वेळ देऊन ते काम करण्यासाठी प्रयत्न करतात। वेगवेगळ्या योजना, अपंगांच्या काही योजना असू, अशा सोशल ॲक्टिव्हिटीचे कामं करण्यासाठी स्वतः सुप्रियाताईसुद्धा मदत करतात, मोटिवेट करतात, मदत करतात। बरोबर, शेवट चौबाजूनी लक्ष मतदारसंघावर राहिलं। पवार फॅमिलीचं एवढं प्रेम सगळं आहेच, लाल दिवा आलाच असं की आपण गृहित धरू, मंत्रीपद मिळालं तर कोणत्या खात्याचं मंत्रीपद स्वीकारायला आवडेल, कोणतं खातं मिळावं असं वाटतं? शेवट लाल दिवा, मंत्रीपद यापेक्षा मला ह्या जनतेत राहून काम करायचं नाही, पण आम्हाला वाटतं ना, एक सामान्य माणसाला वाटतं की नाही, स्वप्न पाण्यात अर्थ नाही, आपलं काम करीत राहायचं। ज्या माणसाला ग्रामपंचायत सदस्य होण्याची परिस्थिती नसणारा माणूस या तालुक्याचा आमदार झाला या मतदारसंघाचा, त्यापेक्षा काय नसीब पाहिजे? लय स्वप्न पाहण्यापेक्षा काम करायचं आहे त्या परिस्थितीत काम करीत आलोच आपण त्या सगळ्या याला। तर निलेश लंकेंना पारनेरमधून
मुंबई आता काबीज केलेली आहे, आता दिल्ली दिसते का? कारण मी पाहतो शेवगाव पातळी, आता माझ्या गावाकडं आमच्या काही मित्रांनी तुमच्या शाखा, प्रत्येक गावागावात शाखा आहेत तुमच्या, निलेश लंके प्रतिष्ठान, निलेश लंके मित्रमंडळ, तर निलेश लंके आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचलेत, जिल्ह्याच्या बाहेरही तुमच्या शाखा आहेत मित्रमंडळाच्या किंवा प्रतिष्ठानच्या, तर या संदर्भात काय सांगा? नाही, आम्हाला एक आवड आहे, मला पहिल्यापासून मित्रपरिवार जमवण्याची आवड आहे मला, आणि त्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शाखा सुरू केल्या, ते कामकाज चालू झालं, आणि मी प्रत्येकाला निस्वार्थी सगळ्यांशी संपर्क ठेवतो, सन्मान ठेवतो, असा कार्यकर्त्यांचा संग्रह वाढत चालला. आणि आपल्या काही डोक्यात नाही काही दिल्ली बिल्ली काही नाही, आपलं बरं आहे मुंबई, आपलं टप्प्यातलं खेळ आहे, मतदारसंघातून निघलं मुंबईपर्यंत जाऊस तर जसं काही मतदारसंघात फिरल्यासारखं वाटतं आम्हाला. जबाबदारी टाकली तरी पण नाहीच, नाही शेवट कसं असतं, पवारसाहेब सुद्धा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला जबाबदारी टाकणार नाही ना, त्यांना माहित आहे हाच विधानसभेला लोकवर्गणीतून निवडून आला, आणि मला साहेब कधी जबाबदारी टाकणार नाही माझ्यावर कधी, तर मला खात्री आहे तेवढी. पवारसाहेबांना माहित आहे का याची कॅपॅसिटी, मतदारसंघ विधानसभेचा मतदारसंघ व्यवस्थित सांभाळू शकतो, ज्याची कॅपॅसिटीच नाही त्याच्यावर वेगळी जबाबदारी कधी टाकणार नाही. कसं आहे निलेश लंकेच्या स्वप्नातला मतदारसंघ? वेगवेगळ्या भागात गेल्यानंतर वेगवेगळे प्रश्न आहेत, ते प्रश्न प्राधान्याने सोडवायचे, प्रश्न प्राधान्याने सोडवायचे सगळ्या, म्हणजे लोकांना जेवढं आपल्याला सुखसुविधा उपलब्ध करून देता येईल त्यासाठी काम करायचं, आणि जास्तीत जास्त व्यक्तिगत लाभाच्या योजना कशा आपल्याला तालुक्यात खेचून आणता येतील, अपंगांसाठी काम करायचं आपल्याला या मतदारसंघात. आपण अपंग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी या मतदारसंघातले दिव्यांग बांधव एकत्र केले, तर दिव्यांग बांधवांना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या अपंगत्वानुसार आपण त्यांना मदत करून त्या ठिकाणी त्यांना स्वतःच्या पाया उभा करण्याचं काम करणार आहे. आमदार होऊ शकतो मी पहिल्यांदा असं कधी वाटलं होतं? पहिल्यांदा ज्यावेळेस माझी पक्षातून हकालपट्टी केली त्याच वेळेस मला विश्वास पटला की मी या मतदारसंघाचा आमदार होऊ शकतो. हा, ते वाढदिवस कार्यक्रमात मी पाहिलं होतं की तुम्ही जेव्हा रडायला लागले तेव्हा खालून आवाज आले की आता रडायचं नाही लढायचं, त्यावेळेस मलाही वाटलं होतं की हा माणूस एक चांगला पर्याय या मतदारसंघाला असू शकतो आणि हा माणूस आमदार होऊ शकतो, हे मलाही त्यावेळेला जाणवलं होतं आणि अनेक मित्रांना ते खरं तर जाणवलं होतं आणि तुम्ही आमदार झालात. असं विधिमंडळात गेल्यानंतर तुम्ही त्या आमदार निवासातले फोटो पण व्हायरल झाले होते, कार्यकर्ते बेडवर आणि तुम्ही खाली झोपलेले आहेत, हे पण एक असं व्हायरल गोष्टी गमती जमती घडतात. आता शेवटी आपण मुलाखतीच्या, मी तुम्हाला काही फोटो दाखवणार आहे, प्रेक्षकांना ते फोटो स्क्रीनवरती दिसतील एका बाजूला, आणि त्या फोटोबद्दल तुम्ही बोलायचं, किती वाक्यात बोलायचं त्याला काही बंधन नाही आहे, एक वाक्यात, दोन वाक्यात किंवा सविस्तर बोललं तरी चालेल. तर आपण सुरुवात करूयात. प्रेक्षक हो, आमदार निलेश लंके यांना मी काही फोटो माझ्या मोबाईलवरती दाखवणार आहे, त्यावर निलेश लंके यांनी बोलायचं. तर सगळ्यात पहिला फोटो आहे म्हणजे बाळासाहेब, म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, म्हणजे कडवट हिंदुत्वात ज्या माणसाकडे होतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, आणि एका शब्दात मुंबई बंद करण्याची ताकद फक्त आदरणीय बाळासाहेब ठाकरेंकडे होती, म्हणजे वेगळी शक्ती होती. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, म्हणजे हिंदू हृदय सम्राट. बाळासाहेबांच्या पण आशीर्वादांचं काहीतरी आहे की त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळाले? बाळासाहेबांचे आशीर्वाद मला, म्हणजे ज्यावेळेस मी लहान होतो एक पहिली दुसरीला असताना मला बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळाले होते. बरं, ज्यावेळेस माझ्या पार्टनरला बाळासाहेबांची सभा होती त्यावेळेस माझ्या गावात बाळासाहेब थांबले होते, त्यावेळेस मी त्या गर्दीतून साहेबांपाशी गेलो, त्यावेळेस साहेबांनी माझ्या डोक्यात हात ठेवला. क्या बात, म्हणजे लहान असताना, म्हणजे पहिली दुसरीला असताना साहेब मला भेटले होते. वा, म्हणजे बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो. काम करतो. दुसरा फोटो म्हणजे आदरणीय पवारसाहेब, पवारसाहेबांच्या नेतृत्वाला तोड नाही, म्हणजे देशात असं नेतृत्व आजपर्यंत घडलेलं नाही, असं नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, शेतकऱ्यांचं हिताचं नेतृत्व, आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे का पवारसाहेब दिल्लीत आज या ठिकाणी दिल्लीत राजकारण करतात, म्हणजे महाराष्ट्राच्या माणसांचा स्वाभिमान आहे, आणि ज्या राज्यात विकासाच्या ज्या ज्या मोठमोठ्याला योजना झाल्या
त्या फक्त पवार साहेबांच्या माध्यमातून झाल्या. आज राज्यात MIDCचं जाळं उभं झालं ते फक्त आदरणीय पवार साहेबांमुळे. आज महाराष्ट्राचा दुष्काळी बराच भाग ओलिताखाली आला तो फक्त पवार साहेबांमुळे आला. म्हणजे या राज्यात ज्या विकासाच्या डेव्हलपमेंट झाल्या त्या फक्त पवार साहेबांमुळे झाल्या. म्हणजे पवार साहेबांबद्दल तर शब्दात बोलू शकत नाही. ज्यावेळेस आम्ही एकांतात कधी कधी पवार साहेबांच्या सहवासात असतो ना त्यावेळेस त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या का चायनाचा करार पवार साहेबांनी केला. म्हणजे इंटरनॅशनल ज्या घडामोडी झाल्या त्यासुद्धा घडामोडी करण्यासाठी विमान प्रवास पण झाला सोबत पवार साहेब. म्हणजे पवार साहेबांनी इतकी दृष्टी मी आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात पाहिली नाही. आणि साहेबांना एका छोट्या छोट्या कार्यकर्त्याकडून सुद्धा कसं एखादी गोष्ट विचारून घ्यायची ते साहेबांकडून शिकलं पाहिजे. यावेळेस मराठा आरक्षणाबाबत काही घडामोडी चालू होत्या त्यावेळेस मला सहज साहेबांनी विचारलं की मराठा आरक्षणाबाबत तुझं काय मत. म्हणजे साहेबांचा अभ्यास आणि माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासात किती जमीन आसमानचा फरक आहे ना. तरी साहेबांनी एका छोट्या कार्यकर्त्याला विचारलं की काय करायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी साहेबसुद्धा आम्हाला विचारतात काय निर्णय घ्यायला पाहिजे. आणि साहेब समजण्यासाठी म्हणजे 100 वेळा आयुष्य घ्यावं लागेल. किती बरोबर म्हणजे साहेब हसले का त्यामागं काय असू शकतं आणि साहेब गप्प का असं का बोलले बऱ्याच गोष्टी विधानांची चर्चा होती का बोलले. आणि साहेब ओळखणं हे आत्ताच्या कोणाला जमणार नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा 100 वेळा आयुष्य घ्यावं लागेल साहेब ओळखायला. आणि साहेबांनी इतकी दूरदृष्टी मी आजपर्यंत मी त्यासात पाहिली नाही. आज महाराष्ट्राची जी ओळख आहे दिल्लीमधली जी ओळख आहे ती दिल्लीतली नाही पूर्ण देशात जी ओळख आहे ती साहेबांमुळं महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला दिल्लीत अडचण आल्यानंतर फक्त अडचण सोडवण्याचं काम फक्त पवार साहेब करतात. म्हणजे तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे तो माणूस कुठल्या पार्टीचा आहे ते साहेबांकडे नाही. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा विचार घेऊन आलाय त्याला मदत केली पाहिजे. आणि देशात सुद्धा आज साहेब विरोधी पक्षात आहेत. आज साहेब विरोधी पक्षात असताना सुद्धा या देशात महत्त्वाचे निर्णय घेण्यात केंद्र सरकार सुद्धा पवार साहेबांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठले निर्णय होत नाही. बरोबर. त्यामुळं पवार साहेब हे मोठा इतिहासी पवार साहेब ही मोठी हिस्ट्री. त्यामुळं साहेबांबद्दल शब्दात बोलणंच अशक्य. यानंतरचा फोटो आहे बच्चू कडू बाबत सुद्धा एकदम संघर्षशील नेतृत्व आहे. म्हणजे तळमळ असणारा धडाडीचा कार्यकर्ता म्हणलं तर बच्चू कडू. आणि दिव्यांग बांधवाबद्दल खूप कामाचा खरी आत्मीयता असणारा नेतृत्व म्हणजे बच्चू कडू. एकदम आक्रमक एकदम डॅशिंग नेतृत्व बच्चू कडू. उद्धव साहेबांबद्दल सुद्धा संयमी नेतृत्व कुठल्या वेळेस कुठला निर्णय घ्यायला पाहिजे एकदम शांततेने. आज तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्राची सुद्धा इतकी कोरोनाची महाभयंकर परिस्थितीत सुद्धा इतका योग्य निर्णय योग्य वेळी कसा निर्णय घ्यायला पाहिजे एकदम संयमी नेतृत्व सोज्वळ नेतृत्व म्हणून उद्धव साहेबांकडे पाहिलं जातं. आता एक महिला राजकारणी आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या भगिनी बद्दल सुद्धा चांगलं मुंडे साहेबांनंतर चांगलं काम त्यांचं सुद्धा ग्रामविकास खात्याचं सुद्धा चांगलं काम केलं त्यांनी. दादांबद्दल काय दादा म्हणजे विशेष नाही. म्हणजे प्रशासन चालवायचं शिकायचं जर म्हणलं तर ते फक्त दादा कोण. प्रशासन चालवण्याचा धाक आणि प्रशासन कसं चालवायला पाहिजे ते फक्त दादांकडून शिकलं पाहिजे. म्हणजे कामाच्या बाबतीत दादांना चॅलेंज नाही म्हणजे विषयच नाही. सकाळी 7 वाजता मंत्रालयात माणूस येऊन बसणारा माणूस रात्री 10 वाजेपर्यंत एका खुर्चीवरून उठत नाही. पण प्रत्येक माणसाला रिझल्ट देणारं नेतृत्व जर म्हणलं असेल तर दादा. आणि आज दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. एखादं छोट्यात छोटा कार्यकर्ता दादांकडे एखादं काम घेऊन गेला दादा माझे त्या ठिकाणी तहसील ऑफिसला तो सर्कल माझी नोंद करीत नाही दादा सर्कलला सुद्धा फोन करतात. हॉस्पिटलमध्ये एखाद्या बिलाच्या संदर्भात एखादी महिला येऊन दादांपाशी जर रडली दादा माझा मुलगा आजारी हॉस्पिटलला फोन केला दादा त्या ठिकाणी हॉस्पिटलला बोल फोन करतात.
म्हणजे काम आणि कुठल्या माणसाची मानसिकता काय आणि कुठल्याला काय अपेक्षित आहे हे दादांकडून शिकलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला रिझल्ट देणारा नाही आता एकच आहे आक्रमक. आक्रमक आणि काम करण्याची चांगली शैली, काम करण्याची शैली आणि एवढा कामाचा झपाटा म्हणजे राज्यात कोणाकडे नाही. दादान इतकी कामाची शैली, दादांबद्दल कामाच्या बाबतीत जर म्हणजे विषयच नाही, प्रशासन कसं चालवायचं. जो माणूस दादांच्या सहवासात राहील तो प्रशासन चालवण्यात कधीच त्याला अडचण येणार नाही. वा, यानंतरचा फोटो. ताईंबद्दल तर काय, सुप्रियाताई म्हणजे पवारसाहेबांचा एक डोळा आणि ताईंबाबत एक ही प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेणार, एकदम समजून घेऊन त्याला कशी मदत करता येईल आणि प्रत्येकाबद्दल वेगळी आत्मीयता असणारी ताई. म्हणजे एकदम असं कार्यकर्त्याला कधी वाटणार नाही का ताई कुणीतरी वेगळ्या आहेत. प्रत्येकाला हे माझा भाऊ आहे, हे माझ्या कुटुंबातला आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाच्या संदर्भात सुद्धा ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याला फोन करणार त्यावेळेस ताई सुद्धा असं सांगणार का माझा माणूस एकदम धडपडे आहे, एकदम चांगलं काम करणार आहे, त्याला मदत केली पाहिजे. म्हणजे महिला राजकारणात आत्तापर्यंत ताईंनी इतकी सोज्वळ आणि समजून घेणारी महिला मी आत्तापर्यंतच्या इतिहासात पाहिली नाही. म्हणजे ताई हा विषयच मोठा आहे, ताई हा एकदम मायेचा आधार आहे. म्हणजे मलासुद्धा राजकीय जीवनात ज्या ज्या वेळेस अडचणी येतात म्हणजे मी हक्काने अधिकाराने ताईंकडे जातो आणि ताईंना सांगतो ताई मला हे काम पाहिजे, मला ते काम पाहिजे. म्हणजे ते काम मला माहीत आहे, मी ताईंना मागितल्यानंतर मला कधीच नाही नाही. वा, आता एक तुमचे मित्रच आहेत विधिमंडळातले, त्यांच्यासोबतचे तुमचे बरेच व्हिडिओ पण व्हायरल आहेत आणि तुमच्यासारखंच लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले. बघा, सुनील शेळके म्हणजे आम्ही एक आम्हाला बरेच राज्यात म्हणतात शोलेची यारी आहे. सुनील शेळके आणि मी, हा जय विरो, म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. आमची कामाची पद्धत सुद्धा बहुतांश एकच, आमची लोकप्रियता सुद्धा सारखी. ते सुद्धा एका पक्षात असताना त्या ठिकाणी अन्याय झाला, ते सुद्धा एका नामदाराला पाडून आले, मी सुद्धा एका नामदाराला पाडून आलो. आमची कामाची बरीच शैली जवळजवळ सारखी, आमचा चाहता वर्ग पण बऱ्यापैकी एक आहे. त्यांचं गाणं पण व्हायरल झालं बरंच त्याच आवाजात, नंतर तुमचंही गाणं झालं. व्हिडिओ व्हायरल होतात, माझे व्हिडिओ व्हायरल होतात. ते काय व्हिडिओ व्हायरल करीत नाही का, मी नाही करीत, पण कार्यकर्ते प्रेमी. म्हणजे आता हे सगळ्या महाराष्ट्रातल्या देशपातळीवरच्या नेत्यांबद्दल नेत्यांनी भरभरून सांगितले, भरभरून बोलले. आता सगळ्यात शेवटी जो फोटो आहे खरं तर तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर आपण मुलाखतीचा शेवटही करणार आहोत. तर शेवटचा फोटो आहे, नेत्यांना आपण थेट दाखवूया दादा, यांच्याबद्दल तुम्हाला भरभरून बोलायचं. शेवट माझ्या राजकारणातला 50% भाग पत्नी म्हणून आतापर्यंत सांभाळलाच आहे. त्यामुळे बऱ्याच ज्या ज्या वेळेस मला महिला आरक्षण आलं, त्यावेळेस महिला आरक्षण आल्यानंतर निवडणुकीला उभा करून माझं बऱ्यापैकी काम, कुठं मी ज्यावेळेस गैर हजर असतो त्यावेळेस बऱ्यापैकी काम माझं बऱ्याच कारण लग्नाला जाणं किंवा वेगवेगळ्या करावंच लागतं ना. घरातल्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असला तर आपण पुढे जाऊ शकतो ना. बरोबर आहे. म्हणजे आज पण माझ्या कुटुंबातील सगळे, माझे वडील असो, भाऊ असो, आई असो, सगळे माझ्या गैरहजेरीत तालुक्यातील सगळे कार्यक्रम अटेंड करतात आज पण. म्हणजे माझे वडीलसुद्धा आजसुद्धा कमीत कमी लग्नाच्या लग्नसराईत मोटरसायकलवर 10 लग्नांना व्हिजिट करतात. सगळे आमचं कुटुंब एकदम पूर्णपणे समाजाशी निगडीत म्हणून आपण या ठिकाणी आलो. जर मी पूर्ण मी 24 तास समाजासाठी देतो, कुटुंबाचं पण सहकार्य, जर सहकार्य नसतं तर ते शक्य होणार नाही ना. आता राणीताई पण जेडीपी सदस्य आहेत ना, जिल्हा परिषद सदस्य, मागच्या वेळेस पंचायत समिती. आता परत आता तुम्ही आमदार झालात, त्यामुळे त्यांना आता आराम की काय, परत त्यांना पण राजकारणात कंटिन्यू ठेवायचं नाही. राजकारण म्हणून आम्ही करीतच नाही ना, आम्ही समाजकार्य म्हणून करतो. उद्या एखाद्या गटात मला वाटलं का त्या ठिकाणी निवडणुकीला
सीट देणं गरजेचं आहे. त्यावेळेस निवडणुकीला उभं करण्याचं पण काम केलं जाईल ना. बरोबर आहे. शेवट आणि त्यांना आता अनुभव पण आहेच कामाचा. अनुभव आहे आणि शेवट कधी कधी आम्हाला एखाद्या ठिकाणी जिरवायचीच म्हणलं एखाद्या धुवू शकता की नाही. हा एखाद्या ठिकाणी अशी जागा हेरून करू शकतो. तालुक्यातले एक दोन गट माझ्या डोक्यात येत तालुक्यातले एक दोन. पण मला असं आता वाटत नाही इथून पुढच्या निवडणुकांमध्ये पारनेर तालुक्यात आणि नगर तालुक्यात काही गावांमध्ये निलेश लंके यांच्या वैयक्तिक निलेश लंके या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि निलेश लंके प्रतिष्ठानला काही अडचण येईल असं तर सध्या परिस्थिती नाहीच आहे. विषय नाही सध्या वन मॅन विषयच नाही. विषयच नाही सगळं निलेश लंके या तालुक्यात हे सगळेच माझे आमदार आहेत ना. सगळे सगळे माझे भाऊ आहेत. इतकं चांगलं काम करतात. इतकं निस्वार्थी काम करतात. कुठली अपेक्षा न ठेवत न ठेवत म्हणजे त्यांना मी खरंच सॅल्यूट माझा त्यांना मुजरा करतो. का एवढे असे जर कार्यकर्ते प्रत्येक नेत्याला जर मिळाले तर या राज्यातलं कुठलंही संकट क्षणात आपण परतवून लावू शकतो. पण हे असे कार्यकर्ते असे सहकारी मिळण्यासाठी सुद्धा नशीब लागतं आणि ते फक्त नशीब माझ्यात नशिबात. वा खरं तर या मुलाखतीचा शेवट करताना माझ्या आवडत्या चार ओळी पुन्हा एकदा मी आपल्यासाठी सादर करणार आहे. निलेश लंके म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की शब्दांची पूजा करीत नाही. मी माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. इतकं मोठं काम निलेश लंके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या हातून घडतं आहे. हे काम त्यांच्या हातून इथून पुढच्या काळामध्ये इतक्याच ताकदीनं घडण्यासाठी आणि एक चांगला मतदारसंघ निर्माण करण्यासाठी माणुसकीचं नातं निर्माण करण्यासाठी पांडुरंग त्यांना शक्ती देवो हीच प्रार्थना आपण या निमित्ताने करूयात. आणि नेते तुमचे मनपूर्वक आभार. आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.